HPMO Fertilizers Company कडून खडकलाट येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभही संपन्न झाला. HPM या फर्टिलायझर्स कंपनीकडून खडकलाट येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी बंडा सरदार तर प्रमुख पाहुणे म्हणून निप्पाणीचे नगरसेवक इम्तियाज काजी हे उपस्थित होते. यावेळी व्हीपी कुंभार यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 173 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बंडा सरदार म्हणाले, चिक्कोडी तालुक्यातील दर्जेदार शाळा म्हणून या शाळेची ओळख असून येथील शिक्षकवृंद व शाळा सुधारणा समिती कार्यक्षम आहे. अशा शाळेत साहित्य वाटप केले हे अत्यंत सुखद गोष्ट असल्याचे सांगून अजित माळकरी व इम्तियाज गाजी यांचे कौतुक केले. शाळेसाठी एक मानाचा कार्यक्रम आहे असं मी मानतो. आमच्या शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते गरीब आहेत, परंतु मनाने हे शिक्षणामध्ये फार श्रीमंत आहेत असं मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही केव्हा पण या ह्या शाळेला भेट द्या, प्रत्येक वर्गावर जाऊन चौकशी करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करा. इथला विद्यार्थी जर तुम्हाला पाठिंबा वाटला तर मला येऊन सांगा, तुम्ही शिक्षण द्यायला तयार आहे. एवढे आमचे या शाळेचे विद्यार्थी तयार जे आहेत. कुठल्याही स्पर्धा घ्या तुम्ही, कुठल्याही स्पर्धा असून देत, त्या स्पोर्ट्स असून देत, गायन असून दे, कुठल्या पण स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी हमखास बक्षीस मिळवणार. 10 पैकी 7 विद्यार्थी नक्की यशस्वी होणार अशी आमची शाळा आहे. माकरे तुमचं पण जेवढं धन्यवाद यावर थोडंसं आहे, तर तुमचं पण मी याच्यामध्ये आभार मानतो. आणि काजी साहेबांच्या बद्दल सांगायचं तर काजी साहेबांचा प्रत्येक निपाणी नगरपालिका जे आहे त्या प्रत्येक नगरपालिका काजी साहेबांचं एक मेंबर असतोय असं हे व्यक्तिमत्व आहे. यावेळी हाल शुगरचे माजी संचालक आरबी थरकार म्हणाले, येथील शिक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेत प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात याच शाळेला बक्षीस मिळतात असे सांगितले. ते येऊन इथं विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे, त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षकांनी काय केलं आहे, कमिटीने काय केलं आहे, ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि त्यांना खरोखरच आनंद झाला असेल की बाबा आपण जिथे गेलो या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं, ते त्यांना समाधान झालं असेल ना असं माझी कल्पना आहे. तिथे जे विद्यार्थी बोलले, जे डान्स केलं, ते सगळे एकंदर आणि इथे सगळे स्वच्छता वगैरे बघितलं, तर निश्चितपणे ही शाळा म्हणजे एक आदर्श आहे. म्हणजे आम्हाला नेहमीच या शाळेबद्दल अभिमान आहे. आदर्श शाळा आहे, चिकोडी तालुक्यामध्ये एक नंबर शाळा आहे, असं खडकलाटचं नाव काढणारी शाळा आहे. यावेळी सुभाष कुंभोजे, रमेश पाटील, SDMC अध्यक्ष सुकुमार थरकार, माजी सैनिक विक्रम थरकार, बाळासाहेब कुंभार, संजय कांबळे, काशीनाथ वराळे, महावीर थरकार, दीपाली कदम, वैशाली जवन्नावर, मुख्याध्यापक BS नाडकर्णी यांच्यासह मान्यवर शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी RB केंचगौडा यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. ವಿಶ್ವದ ಎಲ್ಲ ದೇಶಗಳು ತಮ್ಮದೇ ಆದ ವಿಶಿಷ್ಟ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎದುರಿಸುತ್ತಿವೆ. ಭಾರತವು ಇದಕ್ಕೆ ಹೊರತಾಗಿಲ್ಲ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಷ್ಟು 6 ದಶಕಗಳು ಕಳೆದರೂ ಇನ್ನೂ ನಮ್ಮನ್ನು ಅನೇಕ ಸಾಮಾಜಿಕ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕಾಡುತ್ತಿವೆ. ಅನಕ್ಷರತೆ, ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆ, ಲಿಂಗಭೇದ, ಜೀತ ಪದ್ಧತಿ, ಜನಸಂಖ್ಯಾ ಸ್ಫೋಟ, ಬಾಲ್ಯವಿವಾಹ, ಬಾಲಕಾರ್ಮಿಕರ ಶೋಷಣೆ, ಕೌಟುಂಬಿಕ ಹಿಂಸೆ ಮುಂತಾದವು ನಾವು ಎದುರಿಸುತ್ತಿರುವ ಸಾಮಾಜಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು.